एक राजकीय बातमी आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर आता भाजपनं कारवाई केली आहे. तुषार भारतीय, जगदीश गुप्ता आणि प्रमोद सिंह गडरेल यांचं निलंबन करण्यात आलंय. अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या तिघांविरोधात पक्षानं ही कारवाई केली आहे. तुषार भारतीय यांच्याकडून रवी राणा यांच्याविरोधामध्ये बडनेरामधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तर भाजपचे जगदीश गुप्ता यांच्याकडून अजित पवार गटाच्या उमेदवार सुलभा खोडकेंविरोधात अमरावतीमधून उमेदवारी अर्ज दाखल झाला. तर अचलपूरमधून भाजपच्या प्रवीण तायडे यांच्याविरोधात बंडखोरी करा प्रमोद सिंग गडरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.